देशात UPI युजर्स 40 कोटीच्या घरात असून UPI द्वारे 2023 या वर्षात 16 लाख कोटीपेक्षा जास्त व्यवहार झाला आहे. 2023 या वर्षात UPI द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये 30,000 कोटी रुपयांची रकमेची चोरी झाली आहे. येत्या 3 वर्षात UPIचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून व्यवहार $100 बिलियन पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. जीपे फोनपे पेटीएम भीम ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केलेले असून जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत या ॲपचा तुम्ही एकदाही वापर न केल्यास 1 जानेवारी 2024 पासून तुमच्या UPI कार्ड ब्लॉक करून सुरक्षितेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बंद केला जाणार आहे. दररोजची UPI व्यवहार करण्याची मर्यादा 1 लाखापर्यंत असणार आहे. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयात एका दिवसात 5 लाखापर्यंत किंवा रक्कम भरणे शक्य होणार आहे. 2,000 रुपयापेक्षा जास्त सेटलमेंट व्हायचे असेल तर आता 4 तास लागणार आहे. RBIनं सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा बदल केलेला आहे. उदाहरण, व्यवहारात झाल्यानंतर लगेच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे, पण आता जानेवारी 2024 पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला 2,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम UPI केलास तर विक्रेत्याच्या अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी 4 तास लागणार आहे. परंतु तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमीच पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही. UPIद्वारे तुम्ही नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला पेमेंट केले तर 4 तासाच्या आत तुम्ही कॅन्सल करू शकणार आहात, तसेच ती रक्कम पुन्हा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. याचा मोठा फायदा सायबर गुन्हेगारांना चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होणार आहे. चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे गेल्यास आता परत मिळू शकणार आहे. आता विक्रेत्याचं खरं नाव समोर येणार आहे. सिम कार्ड कोणत्याही नावानं असलं तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव UPI पेमेंट करायच्या वेळी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता तुम्ही बँकेला विनंती करून बॅलन्स रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता. तुमची बँक ट्रॅक रेकॉर्डवर किंवा सिबिल स्कोर तपासून तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. UPI पेटीएम RBI जपानच्या हितांशी कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. तसेच ही UPI ATM मशीन सगळीकडे उपलब्ध होणार आहे. जसं की डेबिट कार्डद्वारे आपण ATM मधून पैसे काढतो, आता तशाच पद्धतीने ATM मशीनचा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे काढता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.